हाहाकार माजवलेला असल्यानं रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. याचाच गैरफायदा घेत इंजेक्शनची काळाबाजार होतानाचं चित्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहिलं. त्यातच औरंगाबाद जिल्ह्यात इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली. शासकीय महाविद्यालय म्हणजेच घाटी रुग्णालयातून चोरी केलेले इंजेक्शन चढ्या दरानं विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे. घाटी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यासह 2 मेडिकल चालकांना अटक करण्यात आलेली आहे. अनिल बोहते असं घाटी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचं नाव आहे. मंदार भालेराव आणि अभिजित तौर असं 2 मेडिकल चालकांचं नाव आहे. प्रत्येकी 15,000 रुपयाला रेमडेसिवीर इंजेक्शन विकल्या जात असल्याची माहिती समोर आली. कुठल्याही प्रकारची प्रिस्क्रिप्शन नसताना इंजेक्शन चढ्या भावाने विक्री करत काळाबाजार केला जात असल्याची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलिसांनी सापळा रचून या तिघांना अटक केली आहे.